चार, आपण आज श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील 11व्या भागातील 19व्या लेखाचं वाचन करणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे एकी। एकी म्हणजे संघटित होणं, एकमेकांवर पूर्ण विश्वास दाखवून एका दिलानं एका मतानं काम करणं, सुख असो अथवा दुःख दोन्हींमध्येही एकमेकांना पुरेपूर सहकार्य करणं, एकाला काटा टोचला तर त्याच्या वेदना दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचणं, यालाच खरी एकी म्हणता येईल। एकाला सुखी झालेलं पाहून त्याचं समाधान दुसऱ्याला देखील मिळतं, त्याचं सुख समाधान पाहून विचलित न होता मनात मत्सर जागा होऊ न देणं, याला खरी एकी म्हणतात। एकीच्या बळावर माणसं जीवनात खूप काही फायदे मिळवू शकतात, परंतु ज्यांना त्याचं महत्त्व माहीत असतं, जाण असते, तेच लोक या एकीच्या बळावर आपल्या आयुष्याचं नेमकं कल्याण करून घेतात, हीच साधून घेतात। फुटीरता ही नेहमी एकीच्या विरोधात काम करत असते। एकी करताना आपण ज्यांच्याशी सहमत होतो त्यांच्याबद्दल मनात किंतू नसेल तर तो खऱ्या अर्थाने एकी साधू शकतो, परंतु केवळ वैयक्तिक स्वार्थी हेतू बाळगून जर आपण कुणाचा आधार घेण्याचा प्रयत्न करत असू तर तिथे मात्र आपल्याला कधीच एकी साधत नाही, आपण त्या व्यक्तीशी कधीच एकरूप होऊ शकत नाही। एकीच्या बळाची कल्पना क्वचितच कुणाच्या लक्षात येते, ज्यांना त्यातलं महत्त्व त्यातलं तथ्य कळत नाही ते एकीच्या बळाला महत्त्वही देत नाहीत। एकीमुळे अनेक कामांतलं एकमेकांचं ओझं एकमेकांना माणसं वाटून देऊ शकतात। अनेक माणसांचे हात जेव्हा एकत्रित होतात तेव्हा डोंगराएवढी कामं क्षणार्धात केली जातात। एका व्यक्तीच्या कामाच्या क्षमतांना मर्यादा येतात, अनेक माणसांनी कामं वाटून घेतल्यानंतर ती अधिक वेगाने प्रगती करतात, शिवाय एकावरच त्या सर्व कामाचं ओझं येत नसल्याने एखादीच व्यक्ती त्यात भरडलीही जात नाही, सर्वांना त्यातून एकसारखीच सुखदुःख मिळतात। आपल्याकडं अंथरुणाला खेळलेल्या एका पित्याची गोष्ट नेहमी सांगितली जाते। तो पिता आयुष्यभर जीवनाचे कटु गोड अनुभव घेऊन जेव्हाही इहयात्रा संपवण्याच्या स्थितीला येतो तेव्हा त्याला त्याच्या 4-5 मुलांची काळजी वाटायला लागते, कारण अधिक मुलांचे विचार अनेक असतात, वेगवेगळे असतात, त्यामुळे ते आपल्या हयातीनंतर एकत्र राहतील, एक विचाराने राहतील किंवा नाही याची त्या पित्याला चिंता असते। म्हणून त्याने आपल्या सर्व मुलांना एकदा एकत्रित बोलावून एक प्रात्यक्षिक करून दाखवलं। जग नेहमी एकट्या एकाकी माणसावर संघटितपणे आक्रमण करून त्या माणसाचं सर्वस्व हरण करायला टपलेलं असतं। अनेक संघटित राष्ट्रे एका राष्ट्रावर सहज आक्रमण करू शकतात। अनेक लहान सहान पक्षी उंदीर यांनी ठरवलं तर एखाद्या हत्तीसारख्या सिंहासारख्या प्राण्याचंही नामोनिशान क्षणात मिटवू शकतात। अनेक कीटक मुंग्यांनी ठरवलं तर ते कुठल्याही अगदी एखाद्या मोठ्यातल्या मोठ्या प्राण्याचं अस्तित्वही काही क्षणात संपवू शकतात। अनेक लांडगे नेहमी एकत्र येऊनच एखाद्या प्राण्याची शिकार करत असतात। म्हणून जगात भीती असते ती नेहमी एकटं एकाकी जगणाऱ्या मनुष्याला। जगात कुणी किती एकटं पडलं आहे असं पाहिलं की त्याच्या एकटेपणाचा फायदा घेऊन इतर चोर त्याला कंगाल करायला लागतात। म्हणून शत्रूला नेहमी कोंडीत पकडून एकटं पकडून मारण्याचा लोक संघटित प्रवृत्तीनं प्रयत्न करतात। त्या पित्याला जीवनाचं हे सूत्र माहीत होतं, आपल्या या मुलांनी जगाची ओळख होईपर्यंत जगाचा अनुभव येईपर्यंत तरी एकत्र राहावं अशी त्याची इच्छा होती। म्हणून त्यानं त्या सर्वांना एकत्रित बोलावून एक प्रात्यक्षिक करून दाखवलं। 5 मुलांच्या हातात 5 काठ्या दिल्या, त्या त्यांना त्याने मधोमध तोडायला सांगितल्या। प्रत्येकाने आपापली काठी सहजच मधोमध तोडून टाकली। मग पुन्हा सर्वांना दुसऱ्या 5 काठ्या एकत्रित करायला सांगितल्या आणि त्या 5 काठ्या एकेकाला मधोमध तोडायला सांगितल्या। परंतु प्रयत्न करूनही त्यातल्या एकालाही त्या एकत्रित बांधलेल्या 5 काठ्या काही तोडता आल्या नाहीत। मग त्या पित्याने मुलांना सांगितलं, तुम्ही जर 5 भाऊ नेहमीच एकत्रित राहिलात तर जगात तुमच्याकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही, परंतु जर तुम्ही 5 ठिकाणी 5 होऊन राहिलात तर मात्र जग तुम्हाला सहज तोडू शकतं, मोडू शकतं, हवं तसं वाकवू शकतं। म्हणून एकीच्या बळाचं महत्त्व नेहमी लक्षात ठेवून एक दिलाने एक विचाराने आयुष्य जगायला शिका। या 5 काठ्यांवर तुम्ही कितीही भार टाकलात, कितीही ओझं टाकलं तरी त्या ते सहज पेलू शकतील, परंतु जर एका काठीवर तुम्ही जास्त भार दिलात तर ती काठी
लवकर कमकुवत होऊन जाईल, लवकर तुटून जाईल। तंबू हा नेहमी अनेक काठ्यांच्या अनेक दोऱ्यांच्या बळावरच उभा असतो। आपल्या प्रपंचाचा तंबू ही अनेक व्यक्तींच्या आधारावर भक्कम उभा असतो। तुम्हाला जगताना प्रपंच मांडूनच जगावं लागतं। एकटेपणाने जगणं तसं कठीण आहे। जेव्हा एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व मनाला लागतं तेव्हा ती व्यक्ती नेहमी अनेकांचं सहकार्य घेऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करत असते। अनेकांना एकत्र बांधून ठेवण्यात मनुष्याचं खरं कौशल्य असतं, खरं कर्तृत्व असतं। परंतु अशा यश मिळवणाऱ्या व्यक्तीचे शत्रूही काही कमी नसतात। जगाच्या पाठीवर तुम्ही स्वबळावर यशस्वी झालात तरी लोकांना तुमचं ते यश सलायला लागतं, खुपायला लागतं। तुमच्या त्या यशाचं कौतुक मर्यादित होतं, परंतु द्वेष मात्र सर्वत्र होत राहतो। म्हणूनच जगातल्या ज्या ज्या व्यक्ती सन्मार्गाने आणि आपल्या कर्तृत्वाने यशस्वी झाल्या आहेत त्यांना नेहमी संरक्षणाची, सुरक्षिततेची गरज भासलेली आहे। मनुष्य जेव्हा निस्वार्थ हेतूने मनात किंतु न बाळगता इतरांसाठी जगायला लागतो, इतरांना एकत्रित संघटित करून सर्वांचं हित करू लागतो, तेव्हा त्या मनुष्याभोवती त्याच्या चाहत्यांची गर्दी आपोआपच वाढू लागते। एकाच व्यक्तीचं हे वाढणारं महत्त्व अनेकांना सहनही होत नाही। मग कमकुवत मनाची माणसं त्या प्रसिद्धीला येणाऱ्या माणसाचा मनातून द्वेष करायला लागतात, मत्सर करू लागतात। त्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीच्या यशाबद्दल त्यांच्या मनात तीव्र घृणा निर्माण होते। म्हणूनच प्रसिद्ध व्यक्तींची हत्या करायला, त्यांना मागे खेचायला अनेक माणसं टपलेली असतात। परंतु संघटित कार्यात एकच व्यक्ती अशी मत्सरी लोकांच्या डोळ्यांवर येत नाही। सामान्य कुटुंबात एखादी व्यक्ती जर कर्तृत्ववान, क्रियाशील असेल तर अशा व्यक्तीला आपण नेहमी समजावून घेऊन सहकार्य दिलं पाहिजे। परंतु दुर्दैवानं सर्वाधिक कुटुंबांमध्ये, घरांमध्ये एकमेकांची जवळचीच माणसं एकमेकांचे हेवे दावे करतात, एकमेकांचा तिरस्कार करतात। म्हणून लहान लहान कुटुंब नेहमी अनेक अडचणींनी व्याधीग्रस्त झालेली दिसून येतात। अनेक भाषा, अनेक प्रांत एकत्रित येऊन संघटित होऊन संपूर्ण देश सहज चालत असतो। तिथे एकीची राष्ट्रनिष्ठा कायद्यानं, घटनेनं घालून दिलेली आहे, म्हणून तिथे कमी अराजकता दिसते। संघटित राज्यव्यवस्थेच्या ताकदीची तिथे नेहमीच भीती असते, म्हणून संपूर्ण देश अगदी सुखे नैव चालत असतो। परंतु लोकांना आपलं लहानसं कुटुंब मात्र चालवता येत नाही। एका झेंड्याखाली सर्व राज्ये सहज नांदतात, कारण त्यांना कायद्याची, घटनेची शिस्त असते। एकीचा, एकत्रित बळाचा विचार करून ती घटना, ते कायदे बनवले जातात, म्हणून संपूर्ण राष्ट्राचं काम सुरळीत चालू शकतं। कुटुंबात कायदा, नियम, शिस्त सारं काही धाब्यावर बसवलं जातं। एक व्यक्ती मनापासून कष्ट उपसत असेल तर त्या व्यक्तीला तिच्या कामात हातभार लावण्याऐवजी इतर माणसं वयाने जरी वाढली तरी अकलेचा वापर न करता आपल्या संपूर्ण आयुष्याचा भार त्या एकाच व्यक्तीवर टाकून मोकळी होतात। जी व्यक्ती काम करते तिची पर्वा न करता ती करते तर करू द्या, ऐकते तर ऐकू द्या, आपण आणखी काही कामं तिला सांगूया, या वृत्तीने आता फुकट खाऊ लोक आपल्याच कुटुंबात आपल्याच रक्ताच्या नात्याच्या कर्तृत्ववान माणसांचं रक्त शोषण करून फुकटात जगत असतात। आता रक्ताच्या नात्यातील हीच एकमेव व्याख्या आपल्याला जगभर बघायला मिळत आहे। जे लोक हक्काने एकमेकांच्या रक्ताचं शोषण करतात ते लोक म्हणजे रक्ताची नाती। मनुष्य सुज्ञ असला, कर्तृत्ववान असला की त्याच्या सहवासात राहून आपणही त्याला मदत करीत करीत काही काळ काहीतरी शिकून घ्यावं, सुज्ञ व्हावं हे आता कोणाला सुचतच नाही। परंतु जो करतो तो लहान असो अथवा मोठा, त्याचं करणंच मग इतरांना खटकायला लागतं, टोचायला लागतं। मग तो त्याच्या कर्तृत्वापासून विचलित कसा होईल याविषयी लोक कंड्या करू लागतात, त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात। म्हणूनच सारं जग संघटित होणं शक्य आहे, परंतु लहान लहान कुटुंब मात्र संघटित होणं, एकमेकांना जाणून एकत्रित येणं अवघड आहे। जे एकीचं बळ ओळखतात ते एकत्र राहतात, तिथं आनंद उत्साह पाहायला मिळतो। परंतु ज्या कुटुंबात माणसं फक्त स्वार्थाचा, स्वतःचा विचार करतात तिथे कोणीही एकत्र येऊ शकत नाही, त्यांची एकी होऊ शकत नाही। म्हणूनच अशी माणसं व त्या माणसांची घरं
दुभंगलेली दुःखी कष्टी दिसून येतात। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या स्वराक्षर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।